नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा टॉपिक आहे मूव्हिंग कॉइल गॅलव्हानोमीटर. मूव्हिंग कॉइल गॅलव्हानोमीटर इज अ करंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. याचे दोन प्रकार आहेत, सस्पेंडेड कॉइल टाईप आणि पिव्होटेड कॉइल टाईप. तर सस्पेंडेड कॉइल टाईप मध्ये एक रेक्टॅंग्युलर कॉइल असते जी सस्पेन्शन फायबरच्या सहाय्यानं सस्पेंड केलेली असते आणि ही जी कॉइल आहे ती एका आयर्न कोर भोवती स्विंग होते किंवा फिरू शकते, रोटेट होते. आणि ही जी कॉइल आहे ती दोन कॉनकेव पोल पीसेस मध्ये किंवा हॉर्सशू टाईप मॅग्नेटच्या मध्ये ही कॉइल सस्पेंड केलेली असते. कॉइलच्या खालच्या बाजूला एक लूज वायर हेलिक्स असते आणि ही जी कॉइल आहे त्याचं दोन टोक वरचं आणि खालचं स्क्रू हेडच्या सहाय्यानं ती कॉइल या ठिकाणी फिट केलेली असते आणि यामधून करंट फ्लो झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की व्हेन अ करंट फ्लोईंग थ्रू अ कॉइल प्लेस्ड इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इट इज ऍक्टेड अपॉन बाय टॉर्क. म्हणून या कॉइलवर टॉर्क निर्माण होतो आणि या टॉर्कमुळे ही कॉइल जी आहे ती रोटेट होते. ह्या टॉर्कला आपण डिफ्लेक्शन टॉर्क असं म्हणतो. कॉइल रोटेट झाल्यामुळे सस्पेन्शन फायबर मध्ये ट्विस्ट निर्माण होतो ज्यामध्ये इलास्टिसिटी असल्यामुळे अपोजिट टॉर्क निर्माण होतो. त्या टॉर्कला म्हणतात रिस्टोरिंग टॉर्क. आणि या रिस्टोरिंग टॉर्कमुळे ह्या कॉइलवर अपोजिट फोर्स निर्माण होतो, अपोजिट टॉर्क निर्माण होतो जो डिफ्लेक्टिंग टॉर्कच्या इक्वल असतो. आणि त्यामुळं डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि रिस्टोरिंग टॉर्क हे इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये इक्वल होतात आणि ही कॉइल काही अँगलवर जाऊन स्थिर होते. तो अँगल जो आहे तो करंटवर डिपेंड करतो. करंट जास्त असेल तर अँगल जास्त निर्माण होईल. आणि कॉइलचं रोटेशन जे आहे ते या ठिकाणी प्लेन मिरर आहे सस्पेन्शन फायबरला लावलेला, त्यासमोर एक लॅम्प अँड स्केल अरेंजमेंट ठेवलेली असते आणि या मिररवर पडणारा जो लाईट आहे तो स्केलवर एक इमेज निर्माण करतो आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला ह्या कॉइलचं डिफ्लेक्शन मोजता येते. लॅबोरेटरीमध्ये जो गॅलोनोमीटर वापरतात तो आहे पिव्होटेड कॉइल टाईप मूव्हिंग कॉइल गॅलोनोमीटर, जो या ठिकाणी मी ठेवलेला आहे. यामध्ये कन्स्ट्रक्शन हे सस्पेंडेड कॉइल टाईप सारखंच आहे पण थोडासा बदल आहे. सस्पेन्शन फायबरच्या ऐवजी यामध्ये एक स्प्रिंग वापरली जाते ज्या स्प्रिंगवर ही जी कॉइल आहे ती पिव्होट केलेली असते. आणि मिरर आणि लॅम्प अँड स्केल अरेंजमेंटच्या ऐवजी या ठिकाणी पॉइंटर आणि एक सर्क्युलर स्केल जी या ठिकाणी दाखवलेली आहे, अशा प्रकारची अरेंजमेंट ही कॉइलचं डिफ्लेक्शन मोजण्यासाठी वापरली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण मूव्हिंग कॉइल गॅलव्हानोमीटरचे दोन प्रकार पाहिलेत, एक सस्पेंडेड कॉइल टाईप गॅलव्हानोमीटर आणि पिव्होटेड कॉइल टाईप गॅलव्हानोमीटर. या ठिकाणी जो गॅलव्हानोमीटर आहे तो आहे पिव्होटेड कॉइल टाईप गॅलव्हानोमीटर, ज्याचं कन्स्ट्रक्शन आपण यापूर्वीच थेरॉटिकली पाहिलेलं आहे. आता प्रत्यक्ष हा गॅलव्हानोमीटर आपण आतून पाहणार आहोत. तर त्यासाठी हा गॅलव्हानोमीटर मी ओपन करणार आहे. पहिल्यांदा यावरचं जे ट्रान्सपरंट कव्हर आहे ते आपण बाहेर काढून घेऊयात. त्यानंतर ही स्केल आहे सर्क्युलर स्केल, ती आपण बाहेर काढून घेऊया. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा जो पॉइंटर दिसत आहे तो पॉइंटर ह्या कॉइलला लावलेला आहे. ती कॉइल आपण या इन्स्ट्रुमेंट मधून बाहेर काढूयात. तर ही कॉइल मी या ठिकाणी बाहेर काढलेली आहे. तर आपण याचं आता कन्स्ट्रक्शन पाहूया. या ठिकाणी हा जो पॉइंटर आहे तो या ठिकाणी हा रेक्टॅंग्युलर कॉइलला, ही जी तुम्हाला लाल कलरची कॉपरची कॉइल दिसत आहे रेक्टॅंग्युलर कॉइल, त्याला हा पॉइंटर जोडलेला आहे. कॉइल फिरली म्हणजे पॉइंटर फिरतो आणि ही कॉइल या ठिकाणी खाली एक स्प्रिंग लावलेली आहे, स्प्रिंगवर ही पिव्होट केलेली आहे. आणि ही कॉइल या ठिकाणी ह्या जे सिलेंडर तुम्हाला दिसत आहे सिलेंड्रिकल आयर्न कोर असं त्याला म्हणतात, ह्या सिलेंड्रिकल आयर्न कोर भोवती ही कॉइल फिरू शकते, स्विंग होऊ शकते, रोटेट होते. आणि ह्या कॉइलमधून करंट सेंड करण्यासाठी ह्या इन्स्ट्रुमेंटला दोन टर्मिनल्स दिलेले आहेत, हा पॉझिटिव्ह टर्मिनल हा निगेटिव्ह टर्मिनल. यामधून आपण करंट सेंड करतो आणि तो या कॉइलमधून
पास होतो आणि ही जी कॉइल आहे ती ह्या आयर्न कोर सहित या ठिकाणी दोन मॅग्नेटिक कॉनकेव पोल पीसेस आहेत, मॅग्नेटिक फील्ड हे निर्माण करतात. तर या दोन कॉनकेव पोल पीसेसच्या मध्ये ही कॉइल या ठिकाणी सेट केलेली असते, बसवलेली असते. आणि जेव्हा आपण या कॉइल मधून करंट सेंड करतो त्यावेळेस या कॉइल मध्ये डिफ्लेक्टिंग टॉर्क निर्माण होतो आणि स्प्रिंग मध्ये रिस्टोरिंग टॉर्क निर्माण होतो. इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि रिस्टोरिंग टॉर्क इक्वल असतात आणि हा जो पॉइंटर आहे तो विशिष्ट अँगलला स्थिर होतो आणि त्यामुळे आपल्याला करंट मोजता येतो. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली लाईक बटन आहे त्याला क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी याला शेअर करा. यानंतर आपण पाहणार आहोत प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ दिस मूव्हिंग कॉइल गॅलोनोमीटर. आता आपण पाहूत प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ मूव्हिंग कॉइल गॅलोनोमीटर. तर यामध्ये हे जे हॉर्सशू टाईप मॅग्नेट आहे त्यामुळं रेडियल मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते, ज्याचा टॉप व्ह्यू या डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. दीज लाईन्स रिप्रेझेंट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसर ड्यू टू द हॉर्सशू टाईप ऑर कॉनकेव पोल पीसेस. इट इज अ रेडियल मॅग्नेटिक फील्ड. तर ह्या रेडियल मॅग्नेटिक फील्ड मुळे काय होते, ह्या कॉइलची जी प्लेन आहे ही ऑलवेज ह्या लाईन्स ऑफ फोर्सला पॅरलल असते आणि त्यामुळं हे ज्या दोन साईड्स आहेत या दोन साईड्स ह्या मॅग्नेटिक फील्डला ऑलवेज परपेंडिक्युलर असतात आणि त्यामुळं ह्या कॉइलवर निर्माण होणारा जो टॉर्क आहे ज्याला आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणतो हा आहे एन आय ए इंटू बी, व्हेअर एन मीन्स नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉइल, आय इज द करंट फ्लोईंग थ्रू द कॉइल, ए मीन्स एरिया ऑफ द कॉइल अँड बी इज द मॅग्नेटिक इंडक्शन. आता या ठिकाणी हा डिफ्लेक्टिंग टॉर्क निर्माण झाल्यामुळं ह्या सस्पेन्शन फायबरमध्ये किंवा स्प्रिंगमध्ये रिस्टॉरिंग टॉर्क निर्माण होतो आणि जो रिस्टॉरिंग टॉर्क आहे टॉ आर इज इक्वल टू के थीटा, व्हेअर के इज कॉल्ड एज रिस्टॉरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट. के इज कॉल्ड एज रिस्टॉरिंग टॉर्क पर युनिट ट्विस्ट. ट्विस्ट म्हणजे रोटेशन. तर एक कम्प्लीट रोटेशन मध्ये जो रिस्टॉरिंग टॉर्क निर्माण होतो तो आहे के थीटा. इतक्या अँगलमध्ये हा रिस्टॉरिंग टॉर्क असेल के थीटा. जर हे दोन्ही टॉर्क इक्वल असतील तर त्या ठिकाणी इक्विलिब्रियम निर्माण होते आणि हा जो पॉइंटर आहे तो त्या अँगलवर थीटा इतक्या अँगलवर तो स्थिर होतो. तर ऍट इक्विलिब्रियम टॉ डी इज इक्वल टू टॉ आर और एन आय ए बी इज इक्वल टू के थीटा और थीटा इज इक्वल टू एन आय ए बी डिवाइडेड बाय के. एन आय ए आणि के हे कॉन्स्टंट, सॉरी एन ए बी आणि के जर कॉन्स्टंट असतील तर थीटा प्रपोर्शनल टू आय. म्हणजे या ठिकाणी करंटच्या प्रमाणामध्ये कॉइलचं डिफ्लेक्शन होईल आणि त्यामुळं या ठिकाणी जर आपण त्या पद्धतीची स्केल बनवली तर या गॅलोनोमीटरमधून किती करंट फ्लो होतो हे आपल्याला याच्या सहाय्यानं मोजता येईल.